बातमी लालबागच्या राजा संदर्भातली. लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भराव्या लागणाऱ्या दंडाची रक्कम 60 लाखांवर गेली आहे. मंडप टाकताना रस्त्यावर खड्डे खणल्याप्रकरणी मंडळाला हा दंड सुनावण्यात आला आहे. या दंडाची रक्कम गेल्या 6 वर्षातल्या व्याजासह 60 लाखांवर गेली आहे. सामाजिक कार्यकर्ते बाळ वेंगुर्लेकर यांनी महापालिकेच्या माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती मागवली होती. पालिकेनं 2012 साली मंडळाला 953 खड्डे खणल्याप्रकरणी प्रत्येक खड्ड्यामागं 2000 असा दंड केला. मात्र गेल्या 6 वर्षात हा दंड वसूल करण्याबाबतीत अपेक्षित कार्यवाही महापालिकेनं केलेली नाही. महापालिकेचे अधिकारी मंडळाच्या दबावाखाली असल्याचा आरोप वेंगुर्लेकरांनी केला आहे. लालबागचा राजा नवसाला पावतो अशी खोटी जाहिरात करून करोडो रुपये ह्या मंडळाकडे आहेत. तेच मंडळ आत्ता अनाधिकृत खड्डे जे महानगरपालिकेची दिशाभूल करते आणि महानगरपालिका त्यांना 60,51,000 दंड त्यांची तशी नोटीस दिलेली आहे. त्या अनुषंगाने जर मी माहिती अधिकारात मी 2012 पासून आज तक मी पाठपुरावा केला असताना हे माहिती अधिकारात ही माहिती मला मिळाली. ही धक्कादायक माहिती आहेत. महानगरपालिका आणि लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ चे सचिव सुधीर साळवी यांच्या दहशतीखाली हे फक्त कागदी घोडे नाचवत आहेत का, हा एक मोठा प्रश्न आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.